नमस्कार, परिपूर्ण गृहिणीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पिस्ता बदाम फ्लेवरचा इन्स्टंट फालुदा बनवणार आहोत. तर फालुदा बनवायला आपण सुरुवात करूया. तर गॅस चालू करून आपण इथे पातेलं ठेवलेलं आहे आणि यामध्ये अर्धा लिटर आपण दूध घालूया. आणि प्रथम दुधाला आपण गरम करून घेणार आहोत. तर आता दूध गरम झालेलं आहे. तर यामध्ये आपण 1 ते 1.5 कप पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1/2 कप पाणी घातलेलं आहे, तर तुम्ही थोडस जास्त घालू शकतात. आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत फालुदा मिक्स. तर बाजारामध्ये आपल्याला फालुदा मिक्सचे पॅकेट उपलब्ध होऊन मिळेल. तर हे पॅकेट मधील फालुदा मिक्स घालून आपण हे मिक्स करत राहायचं आहे. तर याला 10 ते 12 मिनिटे आपण याला मिक्स करत राहायचं आहे. तर 10 ते 12 मिनिटांनंतर आता छानपैकी हे तयार झालेलं आहे. तर गॅस बंद करून आपण हे खाली काढून घेऊया. तर याला रूम टेम्परेचर पर्यंत आल्यानंतर याला आपण 2 तासासाठी फ्रीज मध्ये ठेवणार आहोत. तर याला 2 तासानंतर आपण फ्रीज मधून काढून घेतलेला आहे. तर ग्लास मध्ये आपण हे सर्व करूया. तर यावर आपण 1-1 चमचा आईस्क्रीम घालूया. तर यावर आपण बदामाचे काप ठेवूया. तर गार्निशिंग साठी आपण यावर बदामाचे काप ठेवलेले आहेत आणि थोडेसे बदामाचे आणि पिस्ताचे काप घालूया. पिस्ता बदाम फ्लेवरचा इन्स्टंट फालुदा आता तयार आहे. तर या पद्धतीने आपण सर्व करू शकतो. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व रेग्युलर अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.